नमस्कार बालमित्रांनो आपण अभ्यासत आहोत स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ यामध्ये राष्ट्रीय सभेची चतुसूत्री म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत बालमित्रांनो एकोणीसशे पाचमध्ये राष्ट्रीय सभेचे जे अधिवेशन झाले त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते नामदार गोखले नामदार गोखले यांनी या अधिवेशनातील अध्यक्षपदावरून वंगभंग चळवळीला म्हणजेच वंगभंग आंदोलनास पाठिंबा दिला वंगभंग म्हणजेच त्या ठिकाणी बंगालच्या फाळणीच्या विरोधात जी चळवळ चालू होती त्या चळवळीला वंगभंग चळवळ असे म्हणतात या चळवळीला नामदार गोखले यांनी पाठिंबा दिला त्यानंतर एकोणीसशे सहा साली झालेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनामध्ये अध्यक्ष म्हणून दादाभाई नवरोजी हे होते दादाभाई नवरोजींनी या अध्यक्षपदावरून त्या ठिकाणी सर्वात प्रथम भारताचा स्वराज्य या स्वराज्य शब्दाचा सर्वप्रथम उच्चार दादाभाई नवरूजी यांनी व्यासपीठावरून केला तर बालमित्रांनो दादाभाई नवरूजी यांनी या अधिवेशनात अध्यक्षपदावरून बोलताना असा संदेश दिला की एकजूट करा नेटाने प्रयत्न करा आणि स्वराज्याचे ध्येय साध्य करा म्हणजे काय होईल रोगराई दारिद्र्य उपासमार यांना बळी पडणाऱ्या आपल्या बांधवांना वाचवता येईल असा त्यांचा त्या ठिकाणी उद्देश होता त्यामुळे सुधारलेल्या राष्ट्रात भारताचं जे स्थान खाली गेलेलं आहे ते मानाचं स्थान पुन्हा भारताला व पुन्हा प्राप्त होईल असा संदेश दादाभाई नोरूजी यांनी एकोणीसशे सहाच्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदावरून भाषण करताना जनतेला दिला त्यामध्ये एक चतुसूत्री त्या ठिकाणी दादाबाई नोरुजी अध्यक्ष असताना त्या अधिवेशनात स्वराज्य स्वदेशी राष्ट्रीय शिक्षण व बहिष्कार या चार मुद्द्यांना घेऊन त्या ठिकाणी एक कार्यक्रम जाहीर करण्यात आला त्या कार्यक्रमालाच चतुसूत्री असे म्हणतात मग ही चतुसूत्री राष्ट्रीय सभेने या अधिवेशनामध्ये एकमताने स्वीकारली त्यानंतर या चतुसूत्रीपैकी स्वदेशी चळवळ चल्वल, स्वदेशी चळवळीमुळे आपण स्वयंपूर्ण व स्वावलंबी होऊ यातूनच आपल्या देशाचे हित साधता येईल असा संदेश दादाबाईंनी त्या ठिकाणी जनतेला दिला तसेच परदेशी वस्तू व मालावर बहिष्कार टाकणे ही बहिष्काराची पहिली पायरी तर परदेशी राजवटीवर बहिष्कार ही बहिष्काराची पुढची पायरी असं त्या ठिकाणी ठरवण्यात आलं त्यानंतर या बहिष्कारामुळे काय होईल तर बहिष्कारामुळे ब्रिटिश साम्राज्याच्या मुळावरच घाव घालता येईल असे नेत्यांना वाटत होते म्हणून या सर्व नेत्यांनी त्या ठिकाणी या चतुस्सूत्रीचा म्हणजेच स्वराज्य स्वदेशी राष्ट्रीय शिक्षण व बहिष्कार या चतुसूत्रीचा एकमताने स्वीकार केला धन्यवाद